नुकताच सरकारने 17 ऑगस्टपासून शाळा चालू करण्याचा GR काढला होता, पण त्याला सरकारने आता स्थगिती दिली आहे. नुकताच महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील 5वी ते 7वी व शहरी भागातील 8वी ते 12वीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा केली होती व त्यानुसार GR काढला होता. मात्र बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी याचा पुनर्विचार झाला पाहिजे असे मत व्यक्त केल्यानंतर शासनाने आपल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या सूचनेनंतर घेण्यात येईल असे सांगितले आहे. जनहित न्यूजसाठी सुनीता कसबे, मुंबई.